आदरणीय दत्तू सिरसाट सर हे आजच्या सत्कार मूर्तीला शुभेच्छा देत आहेत, त्यांना विनंती असेल आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या मागरगावचं आपले दैवत रंगनाथ महाराज आणि विशेषतः 2010 नंतर या कुटुंबाशी माझी खूप जवळची नाळ जुळली. मला असं वाटतंय 2010 आसपास साहेब माझ्या शाळेवर आला आणि आम्हाला विचारलं सर मी काय केलं पाहिजे. तर मी साहेबला एकच शब्द बोललो, मला काही जास्त काही कळत नाही बाबा, पण तुझी जसं असेल तिथं टॉप 10 असला पाहिजे. परंतु मला असं वाटतंय साहेब टॉप 10 नाही तर टॉप 1 ठरला, याचा खरंच सार्थ आहे. मित्र, आज आपलं गाव सर्व धर्म स्वभावाचं ऐक्याचं एक प्रतीक आहे आणि मी नेहमी सर्वात आजच्या या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं आभार मानेन किंवा धन्यवाद देईन ते सर्व मम्मी. कारण 2010 मी पाहतो, मी त्यांच्या प्रत्येक मुलाचं नाव सांगेन किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आई साहेब तू 100% एक चांगली वाट तयार केलेली आहेस आणि त्या वाटेने तू तर गेलेलाच आहेस, परंतु आपल्या गावातील सगळे तरुण पिढी, सगळे तुझ्या घरचे, हे सगळे कसे जातील याच्यासाठी आपण खरा प्रयत्न केला पाहिजे. कारण का यशस्वी झालेले यशस्वी असतात, परंतु खरे यशस्वी ते तर जेव्हा ठरतात की जेव्हा ते आपल्या रस्त्यावर बऱ्याच लोकांना घेऊन येतात. मी अशी विनंती करत साहेबला, तू अधिकारी आहेस, तू सगळ्यांचं प्रेरणास्थान आहेस. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे त्यांची फरजाना नावाच्या मुलीपासून सगळे मुलं, मी अक्षरशः दाणीसा साहेब फरहद असेल, त्यांच्या सगळ्या मुलांचं नावं सांगू शकतो. आणि म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, तसे खरोखरच सुसंस्कृत समाज, सुसंस्कृत घर जे म्हणतात ते जमील व्हायचं त्यांचं आहे असं 100% मी असं म्हणतो. कारण प्रत्येक वेळेस शाळेत येऊन मदत करणे आणि सर मुलासाठीच विषयावर येणे, बाकीचा विषयच नाही, असे माणसं आपल्या गावामध्ये खूप कमी आहेत. आणि म्हणून मी म्हणतो साई की अधिकारी होणं ठीक आहे, परंतु सुसंस्कृत अधिकारी होणं ही काळाची गरज आहे आणि तो तुझ्यात मला दिसतोय आणि ती या गावाकडून माझ्या कुटुंबाकडून सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पा, परिश्रमाने यश मिळते, यश मिळते आनंद होतो आणि परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश हे ज्यांना मिळतं ते कठोर परिश्रम करतात आणि ते कठोर परिश्रम साहेब तू केलेला आहे, म्हणून खरोखर मनापासून धन्यवाद. आणि मी एवढीच अपेक्षा व्यक्त करत की जी तू वाट तयार केली आहे त्या वाटावर अनेक जणांना घेऊन जा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.